हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पात्तल पोह्यांचा चिवडा त्यासाठी मी इथे रेडीमेड मसाला घेतलेला आहे आणि रेडीमेड मसाला घेऊन कशा पद्धतीने चिवडा बनवतात ते आता आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पातळ पोहे अर्धा किलो त्यानंतर एक पॉकेट वेडेकर चिवडा मसाला मी इथे घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर एक मोठी कढाई ठेवून त्यामध्ये अर्धा किलो पोहे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि मंद आचेवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत जर तुम्हाला एकदम सर्व पोहे भाजता येत नसतील तर तुम्ही इथे दोन भाग जरी करून घेतलेत तरी चालेल कारण की मी जेव्हा अर्धा किलो पोहे यामध्ये घातले तर ते मला हलवताना थोडा त्रास झाला म्हणजे भाजी तारेवरचीच कसरत झाली तर अशा पद्धतीने मी इथे पोहे भाजून घेतलेले आहेत आणि पोहे भाजण्यासाठी मला इथे पंधरा मिनटं लागलेले आहेत पोहे छान असे कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे बघू शकता माझे पोहे भाजून झालेले आहेत आणि हातावर आपल्याला हाता ते चुरून बघायचे आहेत म्हणजे जर चुरले व्यवस्थित हातावर तर समजायचे आपले पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर आता इथे आप आपल्याला पोहे थोडेसे गॅस बंद करून हलवून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून खाली देखील ते लागले नाही पाहिजेत तर आता एका बाजूला आता आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटी शेंगदाणा घेतलेले आहेत आणि मोठा झारा घेतला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे असं केल्याने आपल्याला शेंगदाणे जेव्हा आपले तळून झाले ना की आपण काढायला जातो तर अर्धे शेंगदाणे जे तेलात राहिलेले असतात तर ते करपून जातात तर तसं होता आपल्याला हे सर्व एकत्रच तळता येतात आणि एकदमच आपल्याला काढता देखील येतात तर इथे शेंगदाणे तळून झालेले आहेत याच पद्धतीने आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत तर त्या देखील तळून घेऊयात तर मी ते एक वाटीत डाळी घेतलेल्या आहेत तर डाळी पहिल्याच भाजलेल्या असतात म्हणून जास्त वेळ आपल्याला त्या तळाव्या लागत नाहीत तर एक दोन मिनटातच त्या आपल्या तळून होतात तर अशा पद्धतीने दुसऱ्या झाऱ्याने देखील आपण त्या हलवून तळू शकतो तर इथे डाळी देखील आपल्या तळून झालेल्या आहेत आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि खोबऱ्याच्या जे पातल स्लाईज आपण केलेल्या आहेत तर त्या तळून घ्यायच्या आहेत जास्त करपू द्यायच्या नाही आहेत तर आता त्या देखील आपल्या इथे तळून झालेल्या आहेत आणि मी त्या काढून घेते त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्ता तळून घ्यायचा आहे तर मी इथे दोन ढाळी कडीपत्ता घेतलेला आहे आणि तो छान असा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे चिवड्यात जे पण आपण पन पदार्थ टाकतो तर ते व्यवस्थित कुरकुरीतच असे तळून घ्यावे लागतात म्हणजे आपला चिवडा जो आहे तर तो नरम पडत नाही कडीपत्ता तळून झाल्यानंतर आता आपल्याला चिवडा बनवायला घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जे भाजलेले पोहे आहेत तर ते आता सर्व घालून घ्यायचे आहेत याला आपल्याला फोडणी द्यायची गरज नाही आहे तर आपण जो रेडीमेड मसाला घेतलेला आहे तर तोच घालून घ्यायचा आहे तर इथे मी तीन चमचे मसाला घेतलेला आहे म्हणजे साधारण अर्धा पॉकेट आणि आता आपल्याला व्यवस्थितपणे आता इथे मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी तेल घेतलं आहे कारण की तो मसाला आहे तर तो व्यवस्थित पोह्यांना लागला गेला पाहिजे यासाठी तर पहिले आपण हा मिक्स करून घेऊयात आणि पोह्यांमध्ये आपल्याला तळलेले जे पदार्थ आहेत म्हणजे शेंगदाणे खोबरा डाळी आणि कडीपत्ता तर ते सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अल्गदाताने आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे पोह्यांचा चुरा झाला नाही पाहिजे यासाठी आणि आता आपल्याला यामध्ये मीठ साखर हे काही घालण्याची गरज नाही आहे कारण जो आपण रेडीमेड मसाला आणलेला आहे तर त्यामध्ये ते, ते सर्व आहे आणि आता पाहू शकता आपल्या चिवड्याला छान असा रंग देखील आलेला आहे अशा पद्धतीने झटपट आपला इथे चिवडा तयार करून झालेला आहे आपल्याला तो थंड करून मग डब्यात भरायचा आहे तर मी सुरुवातीला तो परातीमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर मग तो पेपरवर पसरवला थंड झाल्यानंतर मग त्याला मी डब्यामध्ये भरलेला आहे तर तुम्ही बघू शकता चिवड्याला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिमत झालेला आहे तुम्ही देखील हा चिवडा करून बघा आणि कसा झाला हे मला मात्र सांगायला विसरू नका तुम्हाला जर ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय